ताजा बातम्यांसाठी महानकार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेत रिक्षा चालकावर कोयत्याने वार, दोन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल. टाकळी रोड पूर्वमुखी गणपती मंदिर जवळ राहणारे विनायक विठ्ठल कोरवी वय वर्ष 33 हे आपली रिक्षा घेऊन जात असताना अज्ञात दोन इस्मानी कोरवी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. विनायक कोरवी यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून पोलीस त्या अज्ञातांचा शोध घेत आहेत. विनायक कोरवी हे रिक्षा व्यावसायिक आहेत. दररोज रिक्षा व्यवसाय करून सायंकाळी MH 10K 2251 या क्रमांकाची रिक्षा घेऊन आपल्या घरी जात असताना टाकळी रोड मुल्लामळा येथे कोरवी रिक्षा थांबवून रिक्षाचे इंधनाचा पंखा तुटल्याने तो बसवत होते. कोरवी हे रिक्षाचा पंखा बसवत असताना दोन अनोळखी त्यांच्या रिक्षासमोर आडवी मोटरसायकल लावून कोरवी यांच्यावर कोयत्याने वार केला. तो वार कोरवी हे अडवत असताना त्यांच्या हाताच्या मनगटावर त्यांची नस तुटून रक्तस्त्राव झाला. कोरवी यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. कोरवी यांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. महानकारी न्यूजसाठी मिरजहून आदिमाने.